आपण महत्त्वाच्या शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. लेखा कोषाग्रह संचालनालयाच्या अधीनस्थ कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृती मंदास मान्यता देण्याबाबत 15 डिसेंबर 2021 महत्त्वाचा शासन निर्णय आपण पाहतो. संदर्भानुसार इथे दिलेल्या सर्व हे दिनांक या ठिकाणी दिलेले आहे. त्यांच्या संदर्भानुसार प्रस्तावना या ठिकाणी दिलेली. वित्त विभाग शासन निर्णय 11/2/2016 ते दिनांक 15/5/2017 आणि सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या स्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या स्थापनेवरील मंजूर पदाचा आढावा घेऊन राज्याचे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित कृतिबंध निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. वित्त विभागाच्या अधीनस्थ संचालनालय लेखा व कोषाग्रह व अधीनस्थ कार्यालयासाठी आवश्यक पदांचा आढावा वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक 28/8/2008 घेण्यात आलेला असून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा निरनिराळ्या समर्गातील एकूण 4,632 जिल्हा परिषदाकडील महाराष्ट्र वित्त लेखा व सेवा समर्गातील 132 पदासह व वेळोवेळी शासन निर्णयाने मंजूर करण्यात आलेल्या एकूण 163 पदे यासह सद्यस्थित संचालनालय व अधीनस्थ कार्यालयाची 4,659 व जिल्हा परिषदाकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील 136 अशी एकूण 4,695 पदे मंजूर आहेत. तथापि गेल्या 7 ते 8 वर्षाच्या कालावधीत कोषागरे उपकोषागरे तसेच अधिदान व लेखा कार्यालयांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपात तसेच कामाच्या प्रमाणात दिलेल्या बदलाचा व संगणकीकरणाचा वाढता वापर लक्षात घेऊन संचालनालयाच्या सध्याच्या आकृतीमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यानुसार संचालनालय लेखा व कोषागरे मुंबई मुख्यालय विभागीय जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालय तसेच त्यांच्या अधिपत्याखालील इतर क्षेत्रीय कार्यालयातील पदांना शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 9/6/2017 आणि अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित उपसमिती यथा छाननी उपसमितीच्या मान्यतेनंतर नियमित 9/4/7 जिल्हा परिषदेच्या स्थापनेवरील 136 नवीन पदे 337 अशी एकूण 4,486 पदे तसेच बाह्यनियंत्रणाद्वारे घ्यावयाची एकूण 900 संख्या 134 अशा आकृतीबंधास माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 23/8/2021 रोजीच्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे मान्यता दिलेली आहे. संचालक यांचे मंजूर पदे 12, उच्चस्तरीय पदे 11. या ठिकाणी उपसंचालक कोषागार यांच्या लेखाधिकारीचे 15 जागा, उच्चस्तरीय 14, कोषागार लेखाधिकारी यांच्या 61 जागा, उच्चस्तरीय समितीच्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या मंजूर झालेली पदे 61 आहे. लेखाधिकारी अप्पर कोषागारी अधिकारी गट व राजपत्रित अधिकारी 149 जागा मंजूर, 150 जागा सुवे सहाय्यक यांच्या 1 जागा मंजूर, 101 जागा सहाय्यक लेखाधिकारी कोषागार अधिकारी गट राजपत्रित 381 जागा मंजूर, 381 जागा लघुलेखक उच्चस्तर 3 जागा मंजूर, 2 जागा लघुलेखक निमस्तर 9 जागा मंजूर, 8 जागा लेखा वरिष्ठ लेखापाल सहाय्यक अधीक्षक लिपिक यांच्या 512 जागा मंजूर, 512 जागा कनिष्ठ लेखापाल संग्रह यांच्या 1,002 जागा मंजूर, 1,002 लघुटंक लेखक यांच्या 9 जागा मंजूर, 4 जागा दूरध्वनी चालक 2 जागा मंजूरच्या 2 जागा लेखापालिका कनिष्ठ लिपिक यांच्या 1,716 जागा मंजूर, 1,388 जागा वाहनचालक 17 जागा मंजूर, 29 जागा दप्तरी 42 जागा मंजूर, 42 जागा नाईक 48 जागा मंजूर, 48 जागा हवालदार 1 जागा मंजूर, 1 जागा उद्वाहन चालक 3 जागा मंजूर, 3 जागा बांधणीकरणच्या 3 जागा मंजूर जागा मृत संवर्ग सहाय्यक बांधणीकरणच्या 2 जागा मंजूर मृत संवर्ग झेरॉक्स ऑपरेटर 1 जागा मंजूर, 1 जागा शिपाई 571 मंजूर, 347 जागा पारिकारी 73 जागा मंजूर मृत संवर्ग सफाईगार 9 जागा मंजूर, 9 मृत संवर्ग हमाल 16 जागा मंजूर, 9 मृत संवर्ग एकूण पदे आहे 4,659 मंजूर पदे 4,007 आहे. अशा प्रकारची पदे या ठिकाणी आपण बघितलेली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेवरील महाराष्ट्र वित्त लेखा संवर्ग सेवा संवर्गाची मंजूर पदे मामलेस अधिकारी महाराष्ट्र राष्ट्र लेखा गट यांचे 34 जागा मंजूर पदे आहे आणि मंजूर केलेली पदे 34 आहे. अंतर्गत लेखापरीक्षक महाराष्ट्र यांच्या 34 जागा आहे, मंजूर पदे 34 आहे. सचिव समिती मंजूर केलेली पदे 34 आहे आणि लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट राजपत 68 जागा आहे, मंजूर 8 जागा आहे. सचिवांनी मंजूर केलेल्या 68 जागा आहे, एकूण 136 जागा आहे. सचिवांनी मंजूर केलेल्या 136 जागा आहे. पदनाम नवीन पदे वेतन संरचना सहाय्यक संचालक कौशल्य कोषागार
यांच्या उच्चस्तरीय 8 जागा आहे, लेखाधिकारी अप्पर आशुष कोषाग्राधिकारी यांची 17 मंजूर जागा आहे, सहाय्यक लेखाधिकारी यांच्या 11 जागा मंजूर आहे, वरिष्ठ लेखापाल यांच्या 2 जागा मंजूर आहे, कनिष्ठ लेखापाल यांच्या 299 मंजूर जागा आहे, एकूण 237 जागा आहे। बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायची एकूण मनुष्यबळ संख्या, सेवा मनुष्यबळ संख्या बांधणीकर 3 मनुष्यबळ संख्या, सहायक बांधणीकरण 2 मनुष्यबळ संख्या, शिपाई 90 मनुष्यबळ संख्या, पारिकारी 28 मनुष्यबळ संख्या, सफाई कामगार 6 मनुष्यबळ संख्या, अमाल 5 मनुष्यबळ संख्या, 49 आहे। एकूण मनुष्यबळ संख्याची 134 आहे। वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे एकूण 4400 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायची मनुष्यबळ संख्या 134 अशा सुधारित आकृती 50 मान्यता देण्याची बाब शासनाची विचारधीन होती। शासन निर्णय संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई व त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकृतीबंध उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेस अनुसरून सुधारित करण्यास खालीलप्रमाणे शासनाची मान्यता देण्यात आहे। संचालनालय लेखा व कोषागारे अधिकारी अधीनस्थ कार्यालयातील सुधारित आकृतीबंधानुसार कार्यालय निहाय मंजूर पदे दर्शविणाऱ्या एकत्रित कोषावार विवरणपत्र तसेच संचालनालय लेखा व कोषागारे मुंबई व त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील 4480 पदे व वाहिनी यंत्रणेद्वारे घ्यावयाची मनुष्यबळ यांची संख्या 134 यांची माहिती वैशिष्ट्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे सोबत जोडण्यात येत आहे। कार्यालयनिहाय मंजूर पद मंजुरी वैशिष्ट 1 ते 8 विवरणपत्रात कोषावर यासह सोबत जोडण्यात येत आहे। संचालन लेखा कोषागारे अधीनस्थ कार्यालयात 337 पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत। सदर पदाची झालेली कार्यालयनिहाय वाढ व मूळ आकृती बंधात निरसित घट्ट समायोजित दर्शविणारे माहिती परिशिष्ट मध्ये दर्शविल्याप्रमाणे सोबत जोडण्यात येत आहे। 2008 आढाव्यानुसार शासन निर्णयानुसार संचालनालयाच्या अधीनस्थ कार्यालयातील गट समर्गातील विविध पदनामात झालेला बदल दर्शविणारी माहिती परिशिष्ट क मध्ये सोबत जोडण्यात येत आहे। कार्यालय आणि ह्या नियमित पदसंख्या मृत संवर्ग बाहेर यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळ संख्या नवीन पद निर्मिती संख्या दर्शविणारी माहिती परिशिष्ट ड सोबत जोडण्यात येत आहे। संचालनालय लेखा व कोषागारे अधीनस्थ कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधास खालील अट व शर्तीच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येत आहे। सुधारित आकृतीबंधानुसार परित पदामध्ये पद झालेला वाढ व गट श्रेणी वाढ समायोजन यांच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांच्या बदली प्रत्यावर्तन याबाबत कार्यपद्धतीचे स्वतंत्र आदेश संचालनालय लेखा व कोषागारे यांच्याकडून निर्गमित करण्यात यावे। मूर्त संवर्गात वरील तक्ताप मध्ये दर्शविल्याप्रमाणे मनुष्यबळ संख्येची मर्यादित सेवा आवश्यकतेनुसार बाह्य नियंत्रणाद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। तथापि सध्या अधिसंख्य म्हणून कार्यरत असलेली पदे वगळून उर्वरित मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात सेवा बाह्य यंत्रणेकडून घेण्यात याव्यात। अधिसंख्य ठरवलेल्या पदावरील व्यक्तीच्या सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू इत्यादी कारणामुळे ते रिक्त झाल्यानंतर अधिसंख्य पद रद्द होईल। तदनंतर त्या सर्व आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेद्वारे गरजेनुसार उपलब्ध करून घेण्यात येतील। बाह्य यंत्रणेद्वारे सेवा देताना सर्वांगनिहाय सेवा घेण्याची भौतिक स्वरूपाचा कर्मचारी नेमण्यात वित्त विभागाच्या 27/10/2010, 2/12/2013, 2/8/2016 दिनांक 30/9/2020 शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे। सुधारित आकृतीबंधामध्ये मंजूर पदासाठी वेतन व भत्त्यासाठी पोटी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांनी कार्यवाही करण्यात करावी। सदर शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीच्या 23/8/2021 रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार तसेच वित्त विभाग आकृतीबंध पुनर्रचना कक्ष कार्यासनाच्या 9 संदर्भ 469 आपोप 21/2021 आणि मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20/21/12/15/18/13/24/77/05 आहे। डिजिटल सॉक्सिमी हा संकेत करण्यात आलेला आहे। सहसचिव यांच्या महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल सॉक्सिमी करण्यात आलं आहे। अखिल तांबोळस क्लासेस ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आपण हा जी आर डाउनलोड करता तिथे लिंक आपल्याला मिळणार आहे।